वन अँड टीच वन, म्हणजे एकाने दुसऱ्याला शिकवायचं, दुसऱ्याने तिसऱ्याला शिकवायचं, हा ग्रुप तयार झाला आणि मग मुलंच शिक्षक बनवी इथल्या शाळेत. तर त्यावेळेला ती संकल्पना अशी निर्माण केली आम्ही की आता आपल्याला आम्ही दोघंच आहोत, एवढी मुलं आहेत, आणि मग आता एवढ्या मुलांना आपण एका वेळेला हे कसं द्यायचंय, परत या क्षमतेपर्यंत कसं आणायचं, त्यांना लिखता वाचता आलं पाहिजे, प्रश्नोत्तर आली पाहिजेत, गणित आली पाहिजेत, त्यांना शिस्त आली पाहिजेत, या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपण वेळ दिला पाहिजे, ज्यादा वेळ दिला पाहिजे. 2001 पासून आल्या आल्या बेल बंद केली. बेल बेल जर वापरली असती तर शाळेचा टायमिंग लोकांना करावा लागता. लोकांना वाटलं असतं की 10 वाजले आता मुलांना शाळेत पाठवा, 7 वाजले मुलं शाळेतून जाणार. पण बेल बंद केल्यामुळे झालं काय की आज शाळेत शिक्षक आहेत, शाळेत बसलीच मुलं शिकवल्यात, शिक्षणाची गोडी मुलांना वाटली किंवा वाढली त्यांच्यामध्ये, त्याबरोबर पालकांमध्ये ती गोष्ट आली की आता मुलं आपण शिकली पाहिजेत. इज माय बॅग हे बघा कसं लिहिलंय, यम तुकडा थोडासा, यम असा आणि छोटी किरे असा, इयत्ता पहिली पासून प्रत्येक शाळांमध्ये इंग्रजी विषय हाही शिकवला जातो. याही शाळेमध्ये आपण बघितलं असेल की इंग्रजी हा विषय पहिली इयत्तेला शिकवला जातोय. पहिलीमध्ये मुळाक्षर ओळखणं एवढंच अपेक्षित आहे, पण ह्या शाळेमध्ये ही मुलं इंग्रजी मुळाक्षर ओळखतात, स्पेलिंग सांगतात, धडे वाचतात आणि धडे लिहितात सुद्धा. इतकी ही तेज आणि तरबेज अशीच ही मुलं आहेत. यांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वेगळ्या शिकण्याची त्यांची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण सुद्धा केली जाते. जसं पलीकडे 3वीचा वर्ग भरलेला आहे, गणित तिथे शिकवणं चाललेलं आहे आणि गणितातली बीजगणितातली पदावली तिथे शिकवली जात आहे. मुळात प्रश्न असा पडतो की त्या त्या इयत्ताना सिलॅबस नेमकं काय आहे आणि कर्डेलवाडीच्या ह्या शाळेमध्ये नेमकं त्यांना काय काय शिकवलं जातं. त्यांना मोकळेपणाने खेळू